काम करत असताना चुकी प्रत्येक व्यक्तीकडनं होत असते जर, जर ते पकडायला सुरुवात जर कोणी केली तर यांना खूप भारी जाईल तर त्यांनी हे आठवून ठेवा देवेंद्रजींनी लौंगी फोडलं तर यांना किती भारी जाणार आहे देवेंद्रजी कधी ते म्हणतात पहिले तर मी जोडे नागपूरचे जोडे इथे रिपोर्टर्स आहे ग्राउंडवर खूप छान वाटत आहे दोन अडीच तीन वर्षानंतर हे पहिलं अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे आणि जे नागपूरचा अधिकार होता ते गेल्या तीन वर्षापासून जी सरकार होती त्यांनी ते हनन केलं होतं त्या पूर्ण अधिकारांचे आमचे पण आत्ता संविधानानुसार जे संविधाननी हक्क दिला आहे की नागपूरमध्ये अधिवेशन होणं हे संविधानिक हक्क आमचा आहे आणि ते एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजी आल्यानंतर ते हक्क विदर्भाला भेटायला परत सुरुवात झाली आणि जे हे सकाळ झाल्याबरोबर ते सुरू करतात कोणकोणते बम म्हणतात ते फुसकी बम कोणते बम मोठे बम की लहान बम आम्हाला काही कडाला मार्ग नाही भेटत आहे मला असं वाटतं की देवेंद्रजींनी एक लवंगी बमही फोडला ना तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेजी हे आतमध्ये आपल्या सगळ्यांना सापडतील ते बम सांगत नाही आहे फोडत नाही आहे म्हणून नाही ते एवढाच बम फुटला तर आदित्य ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी आतमध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला भेटन मी आपल्याला सांगते की हे अधिवेशन जे असतात लोकांचे खूप सारे अपेक्षा आमच्यावर असतात आणि जेव्हा अधिवेशनामध्ये जाऊन आम्ही बोलतो तर लोकांचे प्रश्नावर आम्ही बोललो पाहिजे उद्धव ठाकरेजींना आमच्या सगळे विदर्भांचं आणि पूर्ण महाराष्ट्राची जनताचा प्रश्न राहणार आहे की विदर्भामध्ये पहिले तर ते आमदार होऊन पहिल्यांदा इथे आले आणि अधिवेशन त्यांनी अटेंड केली त्यांनी फक्त दहा मोठे कामं माझे विदर्भातले त्यांनी दाखवून द्यावं माझं जेवढा पाच वर्षाच्या सॅलरी आहे ते मी संजय राऊतांना डोनेट करून देईन त्यांनी फक्त दहा मोठे नावं कामं आमचे विदर्भातले त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं कारण मी जे काम करते आम्ही जे कामं करतो आहे ज्याचे पाठपुरावा करते देवेंद्र साहेबांना एकही प्रपोजल आणि एकनाथ शिंदेजींना एकही असं प्रपोजल नसेल जे त्यांना मुखपाठ नसेल पण उद्धव ठाकरेला एकही प्रपोजल असं नसन जे त्यांना आठवणी असन की मी उद्घाटन आणि भूमिपूजन केलेले आहे मला आणि आमच्या विदर्भाचे लोकांना आणि महाराष्ट्र जनताला कामं हवं आहे आरो आरोप प्रतिआरोप करण्यासाठी हा विधानसभा नाही आणि हाऊच चालणं प्रत्येक मिनिटाचे पैसे हा महाराष्ट्राची जनता देते तर मला वाटते विरोधी पक्षांनी जेही करायचं आहे ते हाऊसचे बाहेर येऊन जेही बोलायचं आहे जेही कारवाई करायची ते करू शकतात पण आतमध्ये लोकांचे बद्दल जी भावना आहे जे काम आपल्याला महत्वाचे त्याच्यावर आपण बोललो पाहिजे कोणता बंब कोण फोडन त्याच्यामध्ये आमची लोकांना आणि आपले विदर्भांना काही इंटरेस्ट नाहीये तुम्ही अडीच वर्षामध्ये काय केलं ते दहा नाम आम्हाला सांगा फक्त कुठल्या अशा दादा जे जसं म्हणत आहे की हे बंब फोडू ते बंब बं कोण फोडन त्याच्यामध्ये आमची लोकांना आणि आपले विदर्भांना काही इंटरेस्ट नाहीये तुम्ही अडीच वर्षामध्ये काय केलं ते दहा नाम आम्हाला सांगा फक्त कुठल्या दादा जे जसं म्हणत आहे की हे बंब फोडू ते बंब फोडू तर त्याच्या अनुसार जे यांच्याकडे पूर्ण माहिती खूप सारे असे विषय आहे काम करत असताना चुकी प्रत्येक व्यक्तीकडनं होत असते जर ते पकडायला सुरुवात जर कोणी केली तर यांना खूप भारी जाईल तर त्यांनी हे आठवून ठेवा देवेंद्रजीने लौंगी फोडलं तर यांना किती भारी जाणार आहे देवेंद्रजींना पटाके फोडण्यात काही इंटरेस्ट नाही आहे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी कामाचे व्यक्ती आहे कामं करणारे आहे कामं कसे करून घेतले पाहिजे विदर्भामध्ये जोडा मोठं हा समृद्धी महामार्ग आणलं हे विजन दिसतात आहे मेट्रोपासून विजन दिसतात आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट झाला पाहिजे तो विजन दिसतात आहे मेडिकल कॉलेज झाला पाहिजे त्याच्यामध्ये विजन दिसत आहे देवेंद्र साहेबांना कोणाचेही पटाके फोडण्यात मला तरी कुठेही दिसत नाही की त्यांना त्यांचा तेन इंटरेस्ट त्याच्यामध्ये विदर्भ कशा ग्रो होईल कशा एम एम आर डीच्या माध्यमातून ते खूप सारे चांगले प्रोजेक्ट करत आहे त्याच्यानंतर जे धारावी प्रोजेक्ट आहे जे मुंबईच्या त्याच्यामध्ये खूप चांगलं काम आणि प्रोजेक्ट व्हिजन धरून ते काम करत